हॅलो आणि नमस्कार शिक्षकांनो आणि पालकांनो, वेलकम बॅक टू जॉयस लर्निंग ऑफ वी स्कूल. आज आपण या व्हिडिओमध्ये हा धडा ॲनिमल शेल्टर ह्या धड्यामध्ये कोणत्या बेसिसवरती लर्निंग आउटकम्स दिले आहेत आणि कुठल्या डेव्हलपमेंटल डोमेन्सवरती फोकस केला आहे ते आपण बघणार आहोत. लर्निंग आउटकम्स 3 कॅटेगरीजमध्ये डिवाईड केले आहेत, नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यू. नॉलेजमध्ये नॉलेजमध्ये स्टुडंट्स विल अंडरस्टँड डिफरंट टाइप्स ऑफ शेल्टर्स दॅट ॲनिमल लिव्ह. स्टुडंट्स विल लर्न वाय ॲनिमल्स नीड शेल्टर टू प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम वेदर अँड डेंजर. स्टुडंट्स विल नो डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ ॲनिमल अँड देअर शेल्टर, लाईक बर्ड्स इन नेस्ट, रॅबिट्स इन बरोज अँड बीज इन हाईव्स. असे वेगवेगळे एक्झाम्पल्स ह्या धड्यामध्ये दिले आहेत, जेणेकरून मुलांना समजेल की प्रत्येक ॲनिमल विविध किंवा वेगवेगळ्या शेल्टरमध्ये राहतो किंवा वेगवेगळ्या शेल्टर बनवतो स्वतःसाठी. त्यासोबतच स्किल्समध्ये स्टुडंट्स विल बी एबल टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय डिफरंट ॲनिमल शेल्टर थ्रू पिक्चर्स अँड एक्झाम्पल्स. त्यासाठीच शिक्षकांना एक विनंती आहे की तुम्ही पिक्चर्स आणि फोटोग्राफ्स हे क्लासरूममध्ये दाखवून त्यांना शिकवू शकतात. नेक्स्ट, स्टुडंट्स विल एक्सप्लेन हाऊ ॲनिमल्स बिल्ड ऑर फाइंड देअर शेल्टर. म्हणजे ते त्यांना एकदा ते शिकले त्याच्यावरती की त्यांना ते चांगल्या पद्धतीने एक्सप्लेनसुद्धा करता येईल, मग त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज क्लासरूममध्ये घेऊ शकतात. स्टुडंट्स विल ऑल्सो ऑब्झर्व and describe shelters for animals around their neighborhood. In value, student will appreciate the importance of protecting animal habitat. Students will develop a sense of empathy for animal and understand why it's important to provide them with safe space. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असे दिले असणार की ज्याच्यामध्ये त्यांना हे समजेल की जेव्हा कधी पावसाळा येतोय किंवा पाऊस पडतोय खूप, तर कुत्र्यांना, मांजरींना, त्यांना सगळ्यांना आपण कसं शेल्टर दिलं पाहिजे त्याची एम्पथी हे त्यांना डेव्हलप होईल. स्टुडंट्स विल ऑल्सो शो रिस्पेक्ट फॉर ऑल द लिव्हिंग क्रिएचर्स अँड देअर होम्स. या धड्याचे मेन डेव्हलपमेंटल डोमेन्स कशावरती फोकस केले आहेत तर कॉग्नेटिव डेव्हलपमेंट, सोशल इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट, एस्थेटिक अँड कल्चरल डेव्हलपमेंट. आणि हा धडा इक्लेक्टिक अप्रोचवरती बेस्ड आहे. शेवटी एक टिप आहे, हा धडा शिकण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी मुलांची मदत करावी हीच विनंती आहे. धन्यवाद.